ओके त्याच्यामध्ये जरा माहिती जी आम्ही बाहेरती वस्तुस्थितीला घडून आलेली नाही त्याच्याबद्दलचा अजून निर्णय झाला नाही, आम्ही बसून निर्णय करणार. आता थोड्या दिवसात बदल्या होतील त्यावेळेला मग याच्या संदर्भात निर्णय घेते. हे लॉकडाऊनचे किंवा अनलॉकचे जे नियम असतात ते इम्प्लिमेंट करण्यामध्ये पोलिसांचा मोठा भाग असतो. राजेश टोपेंनी काल असं सांगितलं सर, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे गुन्हे दाखल झालेले होते त्याच्यातले बरेचसे गुन्हे परत घेतले गेलेले आहेत. काही प्रोसेसमध्ये कदाचित राहिले असतील तर त्याची सुद्धा कार्यवाही सुरू आहे. ही गोष्ट खरी आहे की सायबर पोलीस स्टेशन आहेत परंतु ती इफेक्टिवली काम करत नाहीत. याच्या संदर्भामध्ये आयजींना या सूचना दिलेल्या आहेत की याच्या संदर्भातला एक कॉन्क्रीट प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या 3 महिन्याच्या आतमध्ये ही गोष्ट झाली पाहिजे. 3 महिन्याच्या नंतर पुन्हा एकदा या आज चर्चा झालेल्या सगळ्या गोष्टींचा आढावा मी स्वतः घेणार. कॉन्स्टेबल पदाच्या कोविडमध्ये जे कर्मचारी त्या परीक्षा देऊन ते वरच्या पातळीवर पण जाऊ शकतील असं त्यांचं म्हणणं आहे. परीक्षा द्यायला बंदी कुठे आहे? परीक्षा द्या त्या अगदी डायरेक्ट पीएसआयच्या परीक्षेला सुद्धा अपेअर होऊ शकतात, डीवायएसपीच्या परीक्षेला अपेअर होऊ शकतात, त्याच्यामध्ये मेरिट येतो परीक्षा देऊ शकतो. डिपार्टमेंटल पीएसआयची एक्झाम होईल अशी चर्चा आहे परंतु त्याच्या संदर्भातला अजून निर्णय झाला नाही. निर्णय झाला की आम्ही सांगू. महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये संजय राठोड असतील मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे, गृह विभागाच्याकडे कसं बघतंय तुमचं याविषयी काय म्हणतात? नाही, या विषयामध्ये गृह विभागाला फार रोल नाही आहे कारण याच्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते निर्णय मदत पुनर्वसन विभाग, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री मिळून त्या ठिकाणी घेतो. तर त्याच्या संदर्भामध्ये शेवटी जो गव्हर्नमेंटचा निर्णय होईल, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करायची एवढंच गृह विभागाचं काम आहे. बैठक केसेस होम डीजी आणि त्यांच्या लेवलला झालेली आहे आणि आमचा हा प्रयत्न आहे की त्याच्यामध्ये हे कर्ज वाटप करण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल कारण शेवटी संख्या वाढत चाललेली आहे आणि दरवर्षी ही अमाऊंट वाढत जाणार आहे आणि सरकार त्याच्या त्या दृष्टिकोनातून काय करू शकतं किंवा आता कोविडच्या परिस्थितीमध्ये जी आर्थिक अडचण आहे त्या आर्थिक अडचणीमध्ये आपण पोलीस बांधवांना त्या ठिकाणी जे कर्ज आहे त्या कर्जासाठी मदत करण्याचाच आमचा प्रयत्न आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे आरोग्य विभाग सॉरी गृह विभाग ज्यावेळेस अडचणीत होता अशा वेळेस तुमच्याकडे हे सगळं पद आले. एकंदरीत पोलीस दलाची प्रतिमा थोडीशी काय म्हणतात त्याला मलिन नाही पण थोडीशी अडचणीत आली आहे. तुम्ही पूर्णपणे प्रतिमा सुधारण्यासाठी आपण काय करतोय? म्हणजे जे आरोप वारंवार मंत्र्यांवरती होत आहे त्याबाबत काय सांगतो? असं आहे की पोलीस दलाची प्रतिमा जी आहे ती प्रतिमा आता मलिन झाली किंवा कसं त्याच्यावर मी काही कमेंट करू शकत नाही. परंतु मी आत्ताच जे सांगितलं की अगदी जिल्हा लेवलला किंवा कमिशनरेट लेवलला सामान्य माणसाला विश्वास वाटेल अशा प्रकारचं काम पोलीस स्टेशनमध्ये झालं पाहिजे. मग महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत
या सुधारणा करून जास्तीत जास्त लोकांचं समाधान सॅटिस्फॅक्शन कसं होईल असा प्रयत्न पोलिसांचा राहिला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे आणि त्याच भूमिकेमधून आम्ही नियोजन करून काम करतो. राजकीय याच्यावर काही ठरलं आहे का की कशा पद्धतीने त्याचं याच्यात राजकीय काही ठरायचा प्रश्न येत नाही. ते पोलीस डिपार्टमेंट जे आहे या पोलीस डिपार्टमेंटनी प्रोफेशनल पद्धतीनं तपास करणं अभिप्रेत आहे. त्यामुळे आय जी लेवलचा अधिकारी ज्यावेळेला रेंजला या ठिकाणी काम करतात त्यावेळेला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काही समजा करायचा असेल तर ही इज द नोडल पर्सन किंवा ही इज द कॉर्डिनेटर ही शूड टेक ॲक्शन. या सरकारने कोणावर पाळ ठेवलेली नाही. त्यांनी परवा जो विधानसभेत जो मुद्दा उपस्थित केला तो मुद्दा ते खासदार असताना भाजपमध्ये असताना त्या काळामधला तो मुद्दा आहे. त्याच्या संदर्भामध्ये कोणाकोणाचे टेलिफोन टॅपिंग केले का केले कशाकरता केले याच्या संदर्भामध्ये चौकशी करण्याच्या संदर्भात मी विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक कमिटी पण तयार झालेली आहे. कमिटी त्याची चौकशी करेल. त्यामुळं नाना पटोलेंनी त्यांच्यावर पाळत ठेवली जाते असं पोलीस विभागाकडून असं कुठेही म्हटलेलं नाही. किसी के ऊपर नहीं होने देंगे. अगर किसी को कोई पीछे रहा है कोई बचा है तो उनको भी हम बिल्कुल न्याय देंगे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामीत्व टिकलं पाहिजे परंतु आता हे नवीन नवीन अजेंडे घेऊन लोक समाजापुढे येतात त्यामुळे अशा प्रकारच्या घटना होणं एक काही पुरोगामी महाराष्ट्राला त्याच्या शोभा देणारा नाही आहे. तर त्याच्यामध्ये शेवटी फ्रीडम जे आहे फ्रीडम आहेच तर त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहूया. धन्यवाद. Thank you. Basic changes into the overall functioning of the police department, to PGC. For an example, earlier OR were taken by ADG establishment. Now, for OR, the notice basically is, that it could be made as a DA. We, दूसरा कुछ काम ज़्यादा नहीं होगा इसलिए आ रहे हैं. किसे? भेजने वालों को या आने वालों? आने वालों. वारंवार सर महाराष्ट्रातच आता त्याच्यावर मी कसं त्यांच्या वतीने मी कसं उत्तरतो. आय एम हेडिंग बट ईडी इज नॉट अंडर होम. ईडी इज अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट वारंवार महाविकास आघाडीच्या लोकांना अडचणीत आणण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करतंय का ईडीच्या साहाय्याने. कार्यवाही या पूर्व काळामध्ये कधी निदर्शना आलेली नव्हती. आता काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसते आणि मग केंद्रीय ज्या यंत्रणा आहेत त्या केंद्रीय यंत्रणांचा वापर या कारणासाठी होऊ नये असं माझं मत आहे. आणि त्याच्यामध्ये समजा योग्य ठिकाणी त्यांनी योग्य कृती करावी. असं आहे की आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे
की कोरोनाचा हा जो कालावधी आहे हा जवळजवळ 1.5 वर्षाचा कालावधी आहे. या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मग आरोग्य कर्मचारी असतील किंवा ग्रामविकास विभागाचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, हे सगळे रस्त्यावर आहेत आणि रात्रंदिवस काम करतायत. त्यांच्या फॅमिलीची किंवा त्यांच्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अशा वेळेला सरकारने घालून दिलेल्या गाईडलाईन्स याचं जर अंमलबजावणी जर करायची असेल तर ती अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांना आपलं कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडावं लागतं. पार पाडत असताना मग कधी कधी संघर्ष होतो. आता सामान्य लोकांना सुद्धा असं वाटतं, मग कोणी त्याच्यामध्ये व्यापारी असतील, सामान्य लोक असतील, त्यांना वाटतं आता आम्ही किती दिवस घरात बसायचं, आता आम्ही किती दिवस व्यवसाय बंद ठेवायचा, आता आम्ही किती दिवस या अडचणी सहन करायच्या. परंतु ही जी महामारी आहे ही महामारी एवढी मोठी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पोलीस बांधवांना सूचना दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही शक्य एक प्रेमपूर्वक परिस्थिती हाताळायचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. बळाचा वापर करू नका, परंतु त्याच्यामधून वेगळाच अर्थ काढला जातो आणि मग असे संघर्षाचे प्रसंग घडतात. अनेक कॉन्स्टेबल जे सेवा ठाण्यात आहेत त्यांना विरोध करण्यापेक्षा नाराजी तुम्हाला त्यांनी कळवली, कारण त्यांना त्याच्यापेक्षा मोठ्या परिषदेवर मोठ्या पदावर जाता येतं. त्याबद्दल काय पुन्हा विचार करताय का आहे तो निर्णय आपल्याला पुढे घेऊन नाही. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे बऱ्याच दिवसापासून रखडलेली जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 डिसेंबर पूर्वी ही 5200 पदांची भरती करण्याचा निर्णय केलेला आहे आणि कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. अशी आणखी 7000 पदं आहेत. या पदाचा निर्णय मार्गी लागल्याच्या नंतर आपण त्या 7000 पदाची सुद्धा भरती करण्याचा निर्णय घेणार आहोत किंवा घेतलेला आहे आणि त्याची सुद्धा प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करू. आता तुम्ही जो मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये एक असं आहे की पोलीस कॉन्स्टेबल म्हणून खालच्या पदावर रिक्रूट झालेला पोलीस कर्मचारी हा रिटायर होताना ESI दर्जामध्येच तो रिटायर होतो. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचं हे स्वप्न असतं की मला त्याच्यामध्ये एक ESI म्हणून तरी तिथपर्यंत तरी मला प्रमोशन मिळालं पाहिजे. दर 10 वर्षांनी एक प्रमोशन मिळतं, असे 30 वर्षामध्ये 3 प्रमोशन मिळाल्याच्या नंतर रिटायर होताना तो जास्तीत जास्त ESI म्हणून त्या ठिकाणी रिटायर होतो. त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करतो सगळ्यांशी. आता काही लोकांचं वेगळं मत त्याच्यामध्ये असू शकतं, त्यांचे मत आम्ही समजून घेऊ. परंतु त्याच्यामध्ये अधिक लोकांनी शेवटी कसं आहे की आज पोलीस कॉन्स्टेबलचा जो पगार आहे तो पगार हा जवळजवळ PSIच्या बरोबरीने किंवा काही ठिकाणी PSIच्या पेक्षा सुद्धा जास्त आहे आणि मग त्यांना फक्त खालचंच काम करायला लावायचं आणि PSIच्या दर्जाचं काम त्यांना द्यायचं नाही हे पण काही बरोबर नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे, काही कोणाची तक्रार असेल त्यांचं म्हणणं समजून घेऊ आणि त्याच्यातून काय मार्ग काढायचा तो काढू. जवळपास 35 वर्षाखाली जवळपास 60000 मुलं आपल्या कार्यरत. मनुष्यबळाची त्रुटी असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी रिपोर्ट करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सर्वसामान्य माणूस आहे त्या सर्वसामान्य माणसाला सौजन्याची आदराची अशी वागणूक पोलीस स्टेशनमध्ये मिळाली पाहिजे. मग मोठं ऑफिस असो की लहान असो सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामान्य लोकांच्यासाठी उपस्थित असलं पाहिजे. महिला आणि महिलांच्या संदर्भामध्ये घडणारे जे गुन्हे आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा अधिक वास्तविकपणानं निर्णय घेतले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये
दोषी असणाऱ्यांना त्या ठिकाणी शिक्षा केली पाहिजे. आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्हे हे दोन गुन्हे सध्या मोठ्या प्रमाणात आहेत. आर्थिक गुन्ह्यासाठी प्रत्येक ठिकाणी ईओडब्ल्यूची टीम आहे. त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सायबर गुन्हे जे आहेत त्याच्यामध्ये फायनान्शियल किंवा आर्थिक गुन्हे आहेत ठीकच आहेत, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जे समजा कधी महिलांची बदनामी केली जाते, कधी समाजामध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, कधी संघर्ष निर्माण होईल अशी परिस्थिती गावामध्ये निर्माण केली जाते, तर या सायबर गुन्ह्यांच्याकडं जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार नाही अशा अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजे. काही जिल्ह्यामध्ये चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे आणि काही जिल्ह्यामध्ये कामगिरी सुधारण्याला वाव आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांना सांगितलं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्याचे जे प्रलंबित प्रस्ताव असतील ते प्रस्ताव सरकारला पाठवायला सांगितलं आहे. त्याच्यामधून आम्ही त्याची पूर्तता करायचा प्रयत्न करतो. अजूनही वेटिंगवर आहे, काय कारण आहे नेमकं ते थांबण्याचं आणि जे युवकमध्ये योगदान गेलेलं आहे त्यांच्या मुलांना काय लवकर घेतलं जातं नाही असं आहे की मला माहीत नाही, परंतु कोविडमध्ये लढताना पोलीस कर्मचारी जे आहेत जे बळी पडलेले आहेत त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये धोरण अतिशय सुस्पष्ट आहे. याबाबतची कार्यवाही जी आहे माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा अधीक्षकांच्या लेवलला किंवा कमिशनरच्या लेवलला त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. तर बहुतेक ठिकाणी तर पूर्ण झालेलं आहे, परंतु आणि जे कोविड योद्ध्यांना जे आपण 50 लाख रुपये देतो ते सुद्धा बऱ्याच अंश देण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी काही त्रुटी असल्यामुळं प्रस्ताव राहिले असतील, परंतु त्याच्यात अजिबात आम्ही विलंब होऊ देत नाही. सर महाविकास आघाडीमध्ये अनिल राठोड झाले त्यानंतर एक मिनिट सर कॉन्स्टेबल असं नाही तर त्याच्यामध्ये वाढ झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा डिटेक्शन किंवा त्याच्यामध्ये त्याची उकल करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. माझे खासदार महोदयाबद्दलचा जो विषय आहे त्यामध्ये दौलताबाद पोलीस स्टेशन मध्ये ऑलरेडी गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये जे जे लोक सर्व हजर होते त्या सर्वांचं नाव आरोपी मध्ये घेण्यात आलेलं आहे. जे जे कोणी त्या कार्यक्रमात हजर होते आणि आयडेंटिफायबल आहे त्या सर्वांवर गुन्हा दाखल होणार आहे, म्हणजे त्यांना आरोपी करण्यात येणार. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासामध्ये काही गोष्टी पुढे येतात तर त्याच्याप्रमाणे मग आपण नेहमीच सुधारणा करतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि आतापर्यंत पोलीस आणि नागरिकांमध्ये फार मोठा संघर्ष बघायला टीएमआयसीमध्ये दोन पोलीस स्टेशन असतात, रांजणगावचं एक पोलीस स्टेशन आहे. मागील 8 वर्षांपासून हा प्रश्न जरा सीपी पहिलं बोलतील म्हणून
सर औरंगाबादचे जे औद्योगिक क्षेत्र आहे आधी एमआयडीसी वाडूचा क्षेत्र तो औरंगाबाद आयुक्तालयाच्या अंतर्गत त्यांच्या कार्यक्षेत्रात येतो, मात्र आता नवीन हे डीएमआयसी आणि ऑरेंज सिटी अर्थात इंडस्ट्रियल एरिया आता नवीन डेव्हलप होत आहे. स्थानिक इंडस्ट्री बॉडी मागच्या वर्षी मोदी तत्कालीन कृषीसाहेबांना भेटून आणि मग तत्कालीन गृहमंत्र्यांशी चर्चा करून आयुक्तालयाची हद्द वाढवावी असा एक प्रस्ताव तयार केला होता. सध्या सर तो पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये प्रोसेसमध्ये आहे, नंतर तो शासनाला पाठवला जाईल. शासनाकडे प्राप्त झाला तर शासन त्याच्यावर निर्णय करेल. काही प्रकारच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली हे खरं आहे. तलवार असतील, चाकू असतील, याची विक्री होती. औरंगाबाद मध्ये आता 47 तलवारी पकडल्या गेल्या, तर याच्यावरती एक सरकार म्हणून किंवा गृह विभाग म्हणून काही हे करण्याचा प्रयत्न करणार आहे. So one more thing I would like to add, there was also some meeting, the offense register hua tha, us waqt meeting hua tha, I think it was in the home department, Mantralay pe. The Amazon people, they had the courtesy ki jab they don't even turn up for the meeting, senior officials from the home department as well as from Aurangabad city police, they sat for an entire day, but they did not turn up. Unless and until there is IT Act implied into that, we won't be able to the police is not able to probe them or question them. जे काही ई कॉमर्सवर जे काही विक्री विक्री केली जाते त्याच्यामध्ये म्हणजे आय टी ॲक्टचा समावेश कसा करता येईल दॅट पार्ट इज म्हणजे त्याच्यामध्ये क्लॅरिटी नाही. क्लॅरिटी अशी आहे की आय टी ॲक्टमध्ये ई कॉमर्समध्ये इलिगल कार्यक्रम केला असेल, कोणी हॅकिंग केली असेल, काही काही चोरलं असेल डिजिटल असेल, त्याच्यासाठी आय टी ॲक्ट लावलं जातं. पण जर काही विक्री जसं आपण म्हणताय तर लेट मी क्लॅरिफाय, ते जे विक्री जे अमेझॉन आणि इतर डिजिटल मीडियमवरून असं सुरू आहे त्या बाबतीत आमचे ए टी एस जे आमच्या हेड आहे, ए टी एस आमची डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडून सगळ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात येत आहेत आणि काही 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 दिवसात आपल्याला त्या बाबतीत पूर्णपणे कळेल. दिस इज करेक्ट. जे ड्रोनच्या बाबतीत सुद्धा जे ड्रोन सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत त्याची दखल आम्ही घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना निर्देश दिले जाणार आहे आणि ते पालन करतील अशी आमची अपेक्षा आहे. आता तक्रार नाही किंवा असं होत संजय जे काही मुद्दे पोलिसांसमोर होते आणि त्याप्रमाणे म्हणजे ह्या प्रकरणामध्ये स्पष्ट तक्रार नाही आहे हे तर आपण सुद्धा सांगताय. पोलीसच्या ज्या सोमोटो करायचे असेल तर जे काही आमच्याकडे पुरावे आहेत त्या पुराव्यांवर सोमोटो कारवाई एकत्रित जर तसे पुरावे भेटले तर करता येईल. अजूनपर्यंत तशी परिस्थिती नाही म्हणून कसं करण्यात आलेलं आपल्याला एक तर कळलं आहे जे ओआर आम्ही घेतो आहे त्याच्या बाबतीत आपल्याला जे माहिती आहे ते खरी आहे, पण ओआर कोणी घ्यावी याच्या बाबतीत कुठलाही काही नियम नाही. जर आम्हाला असं वाटलं की लोकांना बरीचशी शंका आहे तर सगळ्यांची शंका निवारण करण्यासाठी डीजी म्हणून आम्ही बसलेलो आहे आणि सगळ्यांना ऐकणं माझ्या कर्तव्य आहे तो धरून मी सगळ्यांना भेटतो आहे. आणि इतर जे काही आम्ही करतो आहे त्याच्यासाठी मंत्रिमंडळाच्या संमतीने जे काही पुढे जे काही कारवाई होतील आपल्याला कळेल भविष्यात कळेल. आमची दुसरी मीटिंग इथे आहे त्यामुळे सहकार्य केल्याबद्दल तुमचं सगळ्यांचे आभार.